नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आपलं ई स्टडी सर्कल या आपल्या यू ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर फ्री एज्युकेशन चॅनलवर मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो एम पी एस सी घटकाची परीक्षा आता ओघातलेली आहे त्याला सनुसरून आपण डेली तुमच्यासाठी जे आहे प्रश्न उत्तर सराव घेऊन येत आहे आजसुद्धा आपण याच्यामध्ये जे आहे तीस ते चाळीस प्रश्न इन्क्लूड केलेले आहे सर्व महत्त्वाचे असणार आहे तुम्हाला नक्की फायदा होईल शेवटपर्यंत बघा नवीन युजर असाल तर तुम्ही सुद्धा असता त्यासाठी सबस्क्राईब बटन मी क्लिक करू शकता तर वेळ नका होता आपण जी आहे सुरुवात करूया भारतात रेल्वेची सुरुवात करण्याची पहिली योजना ही भारतात कोणी आखली होती वेळ सुद्धा दिलेला आहे लॉर्ड हार्डिंग पहिला याने जे या भारतात रेल्वे सुरू करण्याची पहिली योजना आखली होती लक्षात ठेवा लॉर्ड हार्डिंग पहिला इंग्रजी भाषेत सुरू करण्यात आलेलं मुंबईतील प्रथम वृत्तपत्र कुठलं होतं इंग्रजी भाषेमध्ये ज्याची सुरुवात करण्यात आली होती मुंबईतलं हे फर्स्ट जे आहे वृत्तपत्र होतं वर्तमानपत्र याचं नाव होतं बॉम्बे हेरॉल्ड भारतातील पहिली जातीय संघटना कुठली होती तर मुस्लिम लीग ही पहिली भारतातली जातीय संघटना होती टिपू सुलतानने कोणत्या लढाईत विरुद्ध सर्वप्रथम रॉकेटचा वापर केला टिपू सुलतानने सतराशे ऐंशीची पालुत्तरची जी लढाई याच्यामध्ये टिपू सुलताननं सर्वप्रथम इंग्रजाविरुद्ध रॉकेटचा वापर केला सतराशे ऐंशीमध्ये भारतीय संस्थानिकांना देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी कोण होता भारतीय संस्थानिकांना सनद देऊ करणारा प्रथम इंग्रज अधिकारी हा कॅनिन होता निळीचा उठावा सर्वप्रथम कुठे घडून आला योग्य उत्तर आहे बंगाल प्रांतामध्ये निळीचा उठाव सर्वप्रथम झाला होता अठराशे अठ्ठावनच्या कायद्यान्वये नियुक्ती झालेले पहिले भारत मंत्री कोण ठरले होते तर मित्रांनो लॉर्ड स्टेनले हे अठराशे अठ्ठावन्नच्या कायद्यान्वये नियुक्त झालेले पहिले भारतमंत्री ठरले होते मित्रांनोसोबतच तुम्ही जे आपले ठोकळासुद्धा बघू शकता लॉंग लेक्चर असतात इतिहासचा ठोकळा भूगोलचा ठोकळा पॉलिटीचा ठोकळा हे सर्व तुम्ही बघून घ्या जेणेकरून चालू घडामोडीचासुद्धा बघा फायदा होईल तुम्हाला कमी वेळेमध्ये खाली तुम्हाला लिंकसुद्धा दिलेली आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्सला त्या समोरवर या अठराशे सत्तावनच्या उठावाची पहिली ठिणगी सर्वप्रथम कोणत्या रेजिमेंटमध्ये पेटली होती तर मित्रांनो योग्य उत्तर आहे एन आय रेजिमेंट होती ती वी एन आय रेजिमेंट इंग्रजी भाषेतून उच्च शिक्षण उपलब्ध करून देणारा प्रथम कॉलेज कोणतं होता कलकत्ता विद्यालय हे प्रथम जे आहे कॉलेज किंवा विद्यापीठ विद्यालय होतं जे इंग्रजी भाषेमधून शिक्षण उपलब्ध करून दिलं संसदीय लोकशाही भारतीय राज्यघटनेने कोणत्या देशाकडून स्वीकारली संसदीय लोकशाही भारताने इंग्लंडकडून संसदीय म्हणजे संसद जी आहे म्हणजे राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा ही जी पद्धत आहे संसदची ही इंग्लंडकडून केंद्र सरकारने दोन हजार दोन मध्ये केलेल्या नवीन वन धोरणानुसार प्रत्येक राज्याने त्यांच्या क्षेत्राचे किमान किती टक्के भाग राष्ट्रीय उद्यान व अभयारण्यात राखीव ठेवण्याची शिफारस केलेली आहे उत्तर आलेलंच आहे मित्रांनो चार टक्के कमीत कमी जे आहे राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्यासाठी राखीव ठेवावं लागतं दोन हजार दोन ची ही तरतूद आहे लक्षात ठेवा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार एकूण कामगार दलामध्ये शेतमजुराचं प्रमाण किती आहे सत्तर पर्सेंट पासष्ट पर्सेंट चौपन्न पॉईंट सहा टक्के तीस टक्के कामगार दलांमध्ये शेतमजूर लोक किती आहे तर चौपन्न पॉईंट सहा टक्के होते दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार थॉमस पिकेटी चे पुस्तक कॅपिटल दोन हजार तेरा खालीलपैकी कशाचं विश्लेषण करते भांडवी अर्थव्यवस्थेचे फायदे भांडवी अर्थव्यवस्थेचे तोटे विकसित जगामध्ये तीव्र असमान असमानतेचा उदय विकसनशील जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय कॅपिटल या नावाचं पुस्तक आहे दोन हजार तेरा मधलं काढलेलं विकसित जगामध्ये तीव्र असमानतेचा उदय याचं जे आहे विश्लेषण हे करणारं पुस्तक आहे चुकीचा पर्याय निवडायचा आहे इलेक्ट्रॉन जे जे थॉम्सन प्रोटॉन गोल्डस्टोन न्यूट्रॉन चॅडविक रेडियम जॉन डॉल्टन म्हणजे एका साइडला जे आहे वेगवेगळे इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन वगैरे दिलेले आहे रेडियम आणि त्यांचा शोध कोणी लावला ते एका साइडला दिलेलं आहे तर मित्रांनो याच्यामधला चुकीचा पर्याय रेडियम रेडियमचा शोध जो आहे मित्रांनो हा जॉन डॉल्टन यांनी नाही लावला कोणी लावला मॅडम क्युरी बाकी सर्व बरोबर आहे भारत सरकारची खालपैकी कोणती नोडल एजन्सी दारिद्र मोजमाप करण्यासाठी काम करत होती आधी करत होती असं म्हटलेलं आहे नियोजन आयोग आता गेलेला आहे त्याच्या जागेवर नीती आयोग आलेला आहे ते हे असू शकते राष्ट्रीय नमुना पाहणी गाडगीड समिती कोठारी आयोग असे काही पर्याय दिलेले आहे मित्रांनो योग्य उत्तर आहे नियोजन आयोग भारत सरकारची ही जी आहे नोडल एजन्सी दारिद्र्याचं मोजमाप करत होती गाता सप्तशती हा प्राकृत काव्य ग्रंथ कोणताच्या काळामध्ये रचला गेला हा प्राचीन सप्तशती नावाचा प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला हा ग्रंथ ग्रंथ आहे प्राकृत मराठी भाषेमध्ये राजा हाल प्रथम सातकर्णी यज्ञश्री सातकर्णी कि सिमुख गाता सप्तशती हा लिहिला गेला राजा हाल यांच्या काळामध्ये लक्षात ठेवा तिसरे इंग्रज मराठा युद्धातील मराठ्यांचा सेनापती कोण होता तिसरं इंग्रज मराठा युद्ध मराठ्यांचा सेनापती कोण बापू गोखले होता इंग्रज मराठा युद्धामध्ये तिसऱ्या खालपैकी कोणता घटक ग्रामीण आरोग्य पायाभूत सुविधा पैकी एक नाही प्राथमिक आरोग्य केंद्र आशा सामूहिक आरोग्य केंद्र शासकीय नागरी रुग्णालय ग्रामीण मध्ये म्हंटलेलं आहे इथे नागरी आलेला आहे शासकीय नागरी त्याच्यामुळे हे असू शकतं जाणून घेऊया बरोबर आहे आपलं शासकीय नागरिक रुग्णालय हे ग्रामीणमध्ये येत नाही बाकी ज्या पायाभूत सुविधा आहे ग्रामीणमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असतं आशा असतं सामूहिक आरोग्य केंद्र असतं एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन झालेल्या स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा कोणत्या वृत्तपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आला होता स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा टाइम्स ऑफ इंडियामध्ये जो आहे प्रकाशित करण्यात आला होता एकोणीसशे छत्तीसमध्ये स्थापन झालेला स्वतंत्र मजूर पक्षाचा जाहीरनामा ओ आहे टाइम्स ऑफ इंडिया सर्वोच्च न्यायालयाच्या सल्लादायी कार्यक्षेत्राचा उपयोग कोण करतात राष्ट्रपती प्रधानमंत्री सरन्यायाधीश संसद सर्वोच्च न्यायालयाचे जे सल्लादायी कार्यक्षेत्र आहे त्याचा उपयोग त्याचा सल्ला कोण घेतात तर राष्ट्रपती त्यांचा सल्ला घेऊ शकतात दोन राज्यांमधील वाद हा डॅश डॅश यांच्या अधिकार क्षेत्रात येतो कोणत्याही राज्याचे उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार सर्वोच्च न्यायालयाचे अपिलीय क्षेत्र योग्य उत्तर आहे सर्वोच्च न्यायालयाचे मूळ अधिकार क्षेत्र दोन राज्यांमधील वाद हा कशामध्ये येतो सर्वोच्च न्यायालयाचे जे मूळ अधिकार आहे क्षेत्र त्याच्यामध्ये येतो आपल्या नावासमोर सातवहन ऐवजी सात करणी शब्द लावण्यास कोणी सुरुवात केली पर्याय तुमच्या समोर आहे मित्रांनो सात करणी प्रथम प्रथमच आहे त्याच्यावर तुम्ही लक्षात ठेवू शकता याने सुरुवात केली माणसामध्ये कोणत्या ग्रुपचं रक्त असलं पाहिजे की जो कोणत्याही रक्ताचे गट रक्त शिकारू शकेल म्हणजे कोणाचाही तो आहे रिसिव्ह करू शकेल कोणताही ब्लड ग्रुप ए ओ बी ए बी तुमचं जर ब्लड ग्रुप कुठलं असेल तर ब्लड ग्रुप दिलेले आहे ओ हा डोनर असतोच कोणालाही देऊ शकतो परंतु ए बी हा कोणाचाही स्वीकारू शकतो राजीव गांधी खेळरत्न पुरस्कारची सुरुवात कधीपासून झाली आता याचं नावसुद्धा बदललेलं आहे ध्यानचंद खेळरत्न पुरस्कार झालेला आहे तर दोन हजार एकोणीसशे ब्याण्णवमध्ये याची सुरुवात झाली होती आणि नुकतंच आता जे आहे हेच नाव बदललेलं आहे खेलरत्न पुरस्काराचं एक पूर्ण अपूर्ण हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणत्या लेखकाचं आहे पर्याय तुमच्या समोरच आहे एक पूर्ण अपूर्ण हे आत्मचरित्रपर पुस्तक आहे नीला सत्यनारायण नीला सत्यनारायण यांचं एक पूर्ण अपूर्ण नावाचं पुस्तक आहे लक्षात राहील तुमच्या प्रणव मुखर्जी भारताचे कितवे राष्ट्रपती होते बारावे तेरावे चौदावे पंधरावे आता श्री रामनाथजी कोविंद आहे प्रणव मुखर्जी तेरावे होते त्याच्यानंतर रामनाथजी कोविंद चौदावे राष्ट्रपती आहे कालपैकी कोणत्या राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक केरळ द्विगृही विधिमंडळ नाही असं कुठलं राज्य आहे केरळ दिलेल्यापैकी उत्तर प्रदेश बिहार कर्नाटक महाराष्ट्रामध्ये सुद्धा आहे म्हणजे विधान परिषद आणि विधी विधानसभा असे दोन गृह राज्यात यू आय पी भारतामध्ये एकोणीसशे पंच्याऐंशी सालापासून आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय आणि राबविण्यास सुरुवात केली यू आय पी म्हणजे काय होतं त्याचा लॉंग फॉर्म काय होतं असं विचारलेलं आहे ते योग्य उत्तर जाणून घेऊया युनिव्हर्सल इम्युनिझेशन प्रोग्राम म्हणजेच काय होतं यू आय पीची सुरुवात एकोणीसशे पंच्याऐंशीपासून सुरू झालं आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जी सुरुवात केली होती मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक कोण होते गोपाळ गणेश आगरकर होते महादेव गोविंद रानडे होते लोकमान्य टिळक होते की बाळशास्त्री जांभेकर होते मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक कोण होते याचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे तरी तुम्ही कमेंटसुद्धा चेक करू शकता मी कमेंटमध्ये तुम्हाला योग्य उत्तरसुद्धा देऊन देईल तरी मित्रांनो व्हिडिओ लाईक करू शकता तुम्ही आवडला असेल तर आणि चॅनललासुद्धा तुम्ही सबस्क्राईब करू शकता सर्व अपडेट्स आणि सर्व लेक्चर्स मिळवण्यासाठी धन्यवाद